मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेद्वारे ठिबक आणि तुषार सिंचनासाठी पूरक अनुदान देण्याचा राज्य शासनानं निर्णय घेतला आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील ठाणे, मुरबाड, कल्याण, शहापूर, भिवंडी आणि अंबरनाथ या तालुक्यांमध्ये ही योजना राबवण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज ऑनलाईन पद्धतीनं सादर करावेत असं आवाहन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेची अंमलबजावणी विदर्भ आणि मराठवाड्यातील 17 जिल्ह्यातील सर्व तालुके तसंच उर्वरित महाराष्ट्रातील अवर्षण प्रवण तालुक्यांमध्ये राबवण्यात येत होती. ही योजना राज्यातील उर्वरित सर्व तालुक्यांमध्ये देखील राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील 6 तालुक्यांमधील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. या नवीन योजनेमुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना ठिबक आणि तुषार सिंचन संच बसवण्यास चालना मिळेल. या योजनेमध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या 55% अनुदानाव्यतिरिक्त 25% पूरक अनुदान आणि इतर शेतकऱ्यांना 45% अनुदानाव्यतिरिक्त 30% पूरक अनुदान कमाल 5 हेक्टर क्षेत्राच्या मर्यादित देण्यात